श्री स्वामी समर्थ। घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटोपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते। घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते। बुधवार हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे। या दिवशी कोणालाही उधार उसनवारीत पैसे देऊ नयेत, ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते। प्रत्येक अमावशेला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करावे, घरात बरकत राहत असते। गुरुवारी तुम्हाला अपेक्षित धनलाभ झाल्यास त्यातील काही पैसे म्हणजेच जसे की 15, 30, 45 अथवा 60 रुपये काढून ते एका पाकिटात ठेवून एका मंदिरात ठेवावे। दुकान अथवा घरातून बाहेर पडताना खाली खिशाने निघू नका। जर तुम्हाला कोणाचे कर्ज चुकवायचे असेल तर ते मंगळवारचा दिवस पाहून चुकवावे। असं केल्याने कर्ज लवकर फेडले जाते असं म्हणतात। दर मंगळवारी मारुतीच्या मंदिरात जावे व मारुतीला गुळ फुटाण्यांचा नैवेद्य अर्पण करावा, दाखवावा। घरात बंद पडलेलं घड्याळ राहू देऊ नये, अशाने घरात नकारात्मकता निर्माण होत असते। घराचा मुख्य दरवाजा उंबरठा हा लाकडी असावा व दररोज दारासमोर रांगोळी काढावी। या गोष्टी घरात लक्ष्मी स्थिर ठेवत असतात आणि त्यामुळे घरात लक्ष्मीही स्थिर राहत असते। रोज कुलदेवीची पूजा करता येत नसेल तर दर मंगळवारी कुलदेवीची पूजा व स्मरण नक्की करावे। ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।